हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा. FT50 टेस्टी फूड चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आज मी बनवते आहे बटाटा शेवपुरी. खूप टेस्टी लागते ही बटाटा शेवपुरी. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण ही खूप आवडेल. ही साधी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. चला तर मग आता आपण बनूया टेस्टी अशी बटाटा शेवपुरी. बटाटा शेवपुरी बनवण्यासाठी मी घेतलेले हे साहित्य, यामध्ये मी अशा चपट्या शेवपुरीच्या पुऱ्या घेतल्या आहे. हे लायलॉनचे शेव घेतले आहे मी. हे मी मसाले घेतले आहे, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते कोणते मसाले घेतले आहे ते. हा मी काळा मीठ घेतला आहे 1/2 टीस्पून, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून आपलं साधं मीठ आणि 1/2 टीस्पून हे जिरा पावडर घेतली आहे. हे आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचा एक मसाला बनवायचा आहे. हाच मसाला आपल्याला या बटाटा शेवपुरीमध्ये वापरायचा आहे. हा पहा, मी मिक्स करून घेतला मसाला. हे 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतले आहे कुस्करून. ही गार्निशिंग करण्यासाठी तिखट डाळ घेतली आहे. हे पहा, मी एक टॅमॅटो घेतला आहे बारीक कट करून, आणि तुम्ही पाहू शकतात किती बारीक कट केलं आहे टॅमॅटोला. आणि एक कांदा घेतला आहे, त्याला पण बारीक कट करून घेतला आहे. 1/2 लिंबू आणि कोथिंबीर. आता आपण पहिले पुरी डिशमध्ये लावून घेऊया. आता आपण या पुरींवरती बटाटा लावून घेणार आहे, आणि बटाटा थोडा जास्तच लावायचा आहे कारण या रेसिपीचंच नाव आहे बटाटा शेवपुरी, म्हणून ह्याच्यावर मी बटाटा थोडा जास्त लावते आहे. सर्व पुरींना बटाटा लावून झाला आहे. आता आपण हा मसाला जो बनवून घेतलेला तो मसाला ह्याच्यावरून टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण ह्या पुरींवरती बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही हा कांदा स्किप करू शकतात, नाही टाकला तरी चालतो, पण कांदा टाकल्यावरती ह्याची टेस्ट खूप चांगली येते म्हणून मी कांदा टाकते आहे. आता आपण ह्याच्यावरती बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून घेणार आहे. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता आपण ह्याच्यावरून हा परत मसाला टाकून घेणार आहे. ही बटाटा शेवपुरी मला खूप आवडते म्हणून मी घरी बनवतच असते, आणि खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूपच टेस्टी लागते. आता आपण यावरून हे लायलॉनचे शेव टाकून घेतो आहे. आपली बटाटा शेवपुरी रेडी झाली आहे. आता आपण ह्याला गार्निशिंग करून घेऊया. हे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टॅमॅटो हा मी टाकून घेतला आहे. आता ही माझ्या घरी फ्रीजमध्ये कैरी होती म्हणून मी ही कैरी बारीक कापून ह्याच्यावर टाकून घेणार आहे. ही ऑप्शनल आहे, तुमच्या घरी नसेल कैरी आता अवेलेबल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण कैरी टाकून थोडी त्याची चव वाढते आणि मला आवडते म्हणून मी ही कैरी टाकून घेतली आहे. आता आपण यावरून तिखट डाळ टाकून घेऊया. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि लिंबू पिळून घेणार आहे. टेस्टी अशी बटाटा शेवपुरी आपली रेडी झाली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. अशा झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आजची ह्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. आता आपण भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.